नमस्कार ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा म्युझिक मध्ये मनपूर्वक स्वागत आपल्या सोबत आहे जान्हवी प्रभू अरोरा जान्हवी जान्हवी या, या तुझ्या या या अल्बमची मी सध्या खूप चर्चा ऐकतोय खूप लोकांना तो अल्बम आवडतोय मलाही अतिशय आवडला यातलं एक गाणं तू काल आमच्यासमोर सादर केलंस आता कसे जाता लागले हा खूप छान गाणं होतं सगळीच गाणी खूप छान आहेत त्या अल्बमधली मी तुला आता अशी रिक्वेस्ट करेन की यातलं अजून एक गाणं तू आम्हाला ऐकू पण त्याच्या आधी मला तुला असं विचारायचं आहे की हा पूर्ण अल्बम ह्याचं म्युझिक कौशल इनामदार ह्याचं तर अनेक संगीतकारांबरोबर तू काम करतेस किंवा केलेस पण कौशल बरोबर तुझा हा अल्बम करावा असा तुला वाट का वाटला कौशलच ह्याच्यासाठी कारण कौशल मी खूप अगोदरपासून ओळखते त्याच्यासाठी त्याच्याबरोबर आम्ही कवितांचा कार्यक्रम वगैरे खूप केला आहे तर तो माझ्या आवाजाला व्हॉइस क्वालिटीला टेक्स्चरला खूप व्यवस्थित ओळखतो तर जेव्हा अल्बम करायचा सागरिका मॅमकडे जेव्हा सागरिका मॅमने सांगितलं अल्बम कर त्यावेळेला मनात विचार आला की जनरली आपण जेव्हा फिल्म सॉन्ग किंवा असं गातो तेव्हा एक सिच्युएशन असते hmm. किंवा स्क्रिप्टची जी डिमांड असते त्याप्रमाणे गाणं बनवलं जातं अल्बम hmm. हा असला असा प्रकार आहे की त्याच्यात तुम्ही वाटेल तसं तुम्हाला तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता कुठल्याही प्रकारचं गाणं करू शकता तर आय वॉन्टेड माय अल्बम टू बी अ त्याच्यात सगळ्या प्रकारची गाणी घेतली गेली पाहिजेत कारण मला बेसिकली सगळी गाणी ट्राय करायची होती माझ्या आवाजात मग ठरलं की मग सगळ्या प्रकारची गाणी मग मग त्याच्यात आलं रॉक त्याच्यात सूफी आलं त्याच्यात भावगीत आलं त्याच्यात सेमी क्लासिकल आलं तर सगळ्या प्रकारची जॅज आलं त्याच्यात तर मग कौशलच म्हणाला मग आपण असं करूया आपण डिफरंट इमोशन्स ऑफ वुमन ह्याच्यावरती करूया स्त्रीचे आठ भाव ह्याच्यावरती अल्बम करूया अष्टनायिका असं ओके आणि मग ठरवून आम्ही बसलो करायला आणि मग तो प्रोसेस इतका अप्रतिम होता कारण कौशल इज अ या डेफिनेटली म्हणजे त्याचे एक एक धून ऐकली की डोळ्यात पाणी येतं धून तर नंतर येते आधी तो माणूस म्हणून खूप हो हो अगदी अगदी गोड माणूस आहे आणि मग एक एक गाणी अशोक बागवे सरांनी पाच गाणी लिहिली आहेत नंतर आ, गुरु ठाकूरनी दोन गाणी लिहिली आहेत प्रसाद कुलकर्णींनी एक गाणं लिहिलं आहे आणि मग तो प्रोसेस मग आणि मग त्याच्यात आम्ही ठरवलं हो की प्रत्येक गाण्यामध्ये एक मेल व्हॉइस असा गेस्ट अपिअरन्स सारखं घ्यायचा तर मग सगळ्यांकडे एका गाण्यामध्ये अवधूत गुप्तेंनी पण गायलं आहे म्हणजे हां म्हणजे खूप मोठं <laughs> माझं भाग्य आहे त्याच्यात आणि ही अग्रीड म्हणजे आम्हाला टेन्शन होतं अवधूत सर तुम्ही आहे एक लाईन अरे वाय नॉट तो इतका मनाचा मोठा माणूस आहे ना अवधूत गुप्ते तर त्यांनी एक गाण्यात एक लाईन गायली आहे एका एकामध्ये कौशलने गायला आहे एकामध्ये सुनील बर्वेनी डायलॉग्स म्हटले सुनील बर्वे आणि प्रिया बापटनी डायलॉग्स म्हटले आहे ऋषिकेश कामेरकरने एका गाण्यात म्हटलं आहे असे भूषण मराठे वगैरे असं असं घडत गेलं आणि मग तो इतका मजेदार प्रोसेस होता ना सगळा तर खूप अशा छान आठवणी आहेत त्या अल्बमच्या आता त्यातलं कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुला आता मी मनपरतीच्या वाटेवरती गाईन कौशल बरोबर याच गाण्यात बहुते कौशल कौशल गायला आहे पण नक्की आवडेल हे गाणं ऑल द बेस्ट थँक्यू